नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासी केला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिली कविता माय मराठी हिचा अभ्यास केला आणि आपण यानंतर एक मजेशीर चित्रकथा अभ्यासणार आहोत. एक प्रामाणिक कष्टाळू स्वभावाचा बंडू त्याची गंमत कशा प्रकारे होते हे आपण आजच्या चित्रकथेतून पाहणार आहोत. चित्रकथेचं नाव आहे बंडूची इजार. इजार म्हणजे काय आहे? पायजमा. अजून त्याला एक शब्द आहे की आपण जी पॅन्ट वापरतो त्यालाच काय म्हणतात? इजार. चला तर पाहूया आजची मजेशीर चित्रकथा जिचं नाव आहे बंडूची इजार. मी सर्वप्रथम पाठ्यपुस्तकाचं प्रकट वाचन करणार आहे. तुम्ही शांत चित्ताने पाठ्यपुस्तकातील जो पाठ आहे तो ऐकून घ्यायचा आहे आणि त्यावरील कठीण शब्दार्थ समजून घ्यायचे आहेत. चला तर आजच्या चित्रकथेला सुरुवात करूया. चित्रकथेचं नाव आहे बंडूची इजार. ही चित्रकथा आपल्याला उतार आकलनासाठी आहे, त्यामुळे ही चित्रकथा संपूर्ण झाल्यावरती तुम्हाला अभ्यास पत्रिकेमध्ये पान क्रमांक 1 या ठिकाणी बंडूची इजार यावरील स्वाध्याय आहे तो तुम्हाला स्वतःला सोडवायचा आहे आणि म्हणूनच त्यासाठी सर्वांनी ही चित्रकथा काळजीपूर्वक ऐकायची आहे. चला तर आजच्या चित्रकथेला सुरुवात करूया. बंडूची इजार. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. कष्टाळू इथे एक शब्दार्थ आलेला आहे. कष्टाळू म्हणजेच मेहनती. बावची गावचा हा बंडू राहणारा होता आणि हा बंडू शेतकरी होता. आपलं भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव होता. पुढे बघा, सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. बघा, हा अगदी साधा सरळ भोळा असा बंडू. त्याचा साधा सरळ स्वभाव हा संपूर्ण गावामध्ये प्रचलित होता. हा बंडू काय करायचा? आपलं भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव असायचा. त्यामुळे तो इतरांची चेष्टा मस्करी अजिबात करीत नसे. संपूर्ण दिवसभर शेतावर काम करायचा आणि संध्याकाळी आपली काम टोपून घरी यायचा. त्याच्या घरी त्याची छोटी मुलगी होती, त्या मुलीसोबत तो खेळायचा असा त्याचा दिनक्रम ठरलेला होता. आणि त्यानंतर कट्ट्यावर चक्कर मारायची. इथे चक्कर मारणे म्हणजेच काय? फेरफटका मारणे असा इथे अर्थ होतो. आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम ठरलेला होता. तर दिनक्रम या शब्दाचा अर्थ होतो की संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम दैनंदिनी त्याची ठरलेली असायची असा हा बंडू. बघूया तर पुढे काय होतंय. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. बघा, इथे हा बंडू दिसायला कसा होता याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. रंगाने हा बंडू कसा होता? सावळा होता. शिडशिडीत अंगकाठी, शिडशिडीत म्हणजेच अगदी सडपातळ असं त्याचं शरीर होतं. आणि नाकासमोर चालणारा बंडू. नाकासमोर म्हणजेच अगदी सरळ मार्गाने कुणाचं वाईट किंवा कुणाची स्तुती निंदा याकडे त्याचं अजिबात लक्ष नसायचं. आपण भलं आणि आपलं काम भलं हा त्याचा स्वभाव. म्हणूनच अगदी सरळ मार्गी चालणारा हा बंडू होता. एके वर्षी काय झालं बघा. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. एके वर्षी काय झालं की बंडूच्या शेतामध्ये खूप पीक पाणी आलं आणि त्याने काय केलं की आपल्या कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार. इजार या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेला होता. इजार म्हणजेच पायजमा, पॅन्ट असेल तर. अशा प्रकारे बंडूने स्वतःसाठी देखील पॅन्ट शिवली होती. धोंडू मामाने कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. पुढे बंडूने पॅन्ट पाहिली, इजार पाहिली आणि जरा स्वतःशीच पुटपुटला की अहो, धोंडू मामाने कपडे शिवले तर खरे, पण त्यांचा जरा अंदाज चुकला. आता पुढे काय घडलं हे आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील चित्रकथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि आपण काय करणार आहोत, प्रत्येक चित्रानुसार आपण पुढे पुढे सरकणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही व्हिडिओ बघण्यापूर्वी आपल्या पाठ्यपुस्तकातील चित्रांचं निरीक्षण देखील करायचं आहे. चला तर बघूया बंडू स्वतःशीच पहिल्या चित्रामध्ये काय म्हणतो ते. अर, इजार जरा लांब झाले. बंडू काय म्हणतो? अर, इजार जरा लांब झाली. पहिल्या चित्रामध्ये बंडू काय करत आहे बघा, की स्वतः इजार घालून बघत आहे आणि पाहतो तर काय, ही इजार काय झाली आहे, खूप लांब झालेली आहे. आता दुसऱ्या चित्रामध्ये बंडू स्वतःशीच काय म्हणतो बघा. चांगली चार बोटं लांब झाली, आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे.
आणि बंडू स्वतःशीच विचार करू लागला, त्यांनी ती पॅन्ट मोजली तर किती बोट लांब झाली होती, 4 बोट ही पॅन्ट लांब झाली होती। आणि आता तो स्वतःशीच विचार करू लागला की आता ढोंडू मामाकडे जायचं तर तो खूप व्यस्त असतो, आणि म्हणून त्याने काय केलं की आपल्या घरच्यांची मदत मागण्याचा विचार केला। आणि तो सर्वप्रथम आपल्या पत्नीकडे गेलेला आहे आणि पत्नीजवळ तो काय म्हणतोय ते संभाषण आपण पुढील चित्रामध्ये पाहणार आहोत। बंडू पत्नीला म्हणतो, अगं इजार जरा 4 बोट कमी करून टाकं घालतीस का? या ठिकाणी टाकं घालणे हा एक नवीन शब्दार्थ आलेला आहे। टाकं घालणे म्हणजे शिवणे। म्हणून बंडू काय म्हणतो आपल्या पत्नीला, अगं इजार माझी पॅन्ट आहे ती खूप मोठी झालेली आहे, 4 बोट मोठी झाले, तू काय कर ती पॅन्ट कट कर, काप कात्रीने काप आणि ती काय कर टाके घालून शिवून दे, असं तो आपल्या पत्नीला सांगत आहे। त्यावर पत्नी काय म्हणते बघा, अहो सकाळी सकाळी आणि काय आहे, जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार, असं म्हणून त्या पत्नीने सरळ त्याच्या पत्नीने इजार शिवण्याचं नाकारलं। आणि अशा प्रकारे आपण कामामध्ये व्यस्त आहे असं सांगून बंडूला आपण काम करणार नाही अशी त्याची पत्नी सांगू लागलेली आहे। आणि बंडू शेवटी तिथे देखील नाराज झालेला आहे। आणि आता पुढे बंडू पुढच्या चित्रामध्ये त्याच्या बहिणीकडे म्हणजे सुबेकडे थोडी विनंती करण्यासाठी जात आहे। त्यावेळी बंडू काय म्हणतो बघा, सुबे इजार जरा 4 बोट कापून टाकं घालतीस का? बंडू सुबेला म्हणतो, सुबे इजार जरा 4 बोट कापून टाकं घालतीस का? त्यावर सुबे पुढच्या चित्रामध्ये म्हणते बघा, नाही दादा मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की। त्यावर सुबे म्हणते, अरे दादा मला आता कॉलेजला जायची वेळ झाले, आणि त्याचबरोबर काय की मला खूप अभ्यास देखील आहे, त्यापेक्षा तू काय कर आईला तुझी इजार 4 बोट कापून तिला टाकं घालण्यासाठी किंवा तिला शिवण्यासाठी सांग, असं ते सांगून तिने स्वतः देखील काय केलेलं आहे, इजार शिवण्यास नकार दिलेला आहे। शेवटी बंडू पुन्हा नाराज झाला आणि पुन्हा आता आपल्या आईकडे मदतीसाठी निघालेला आहे। पुढील दृश्य आहे बंडू आणि आई। बंडू आईला म्हणतो, आई ए आई इजार जरा 4 बोट कापून टाकं घालतीस का? आता टाकं घालण्याचा म्हणजे माझी इजार काय कर की तू 4 बोट कापून तिला शिवून दे, असा हा बंडू आपल्या आईला सांगत आहे। त्यावर आई काय म्हणते, ठेव तिकडं तुझी इजार, इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात। त्यावर आई म्हणते की दिवसभर मी काय करते वैरण कापत असते, वैरण म्हणजेच गवत, चारा हे गवत कापून कापून काय होते की माझे हात खूप दुखले आहेत, खूप त्रास होत आहे, त्यामुळे असं बोलून आईने देखील ती इजार शिवायला काय केलेला आहे, नकार दिलेला आहे। आणि आई देखील बंडूवर वैतागलेली आहे। बिचारा बंडू सर्वप्रथम पत्नीकडे गेला, बहिणीकडे गेला आणि आईकडे गेला, शेवटी कोणीही त्याची इजार कापून ती शिवून दिलेली नाही। आता बंडू काय करतोय बघा, आईने इजार एका कोनाड्यात फेकली, बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला। आईने रागारागात काय केली की माझ्या हात खूप दुखत आहेत, असं सांगून इजार हातात घेतली आणि एका कोनाड्यात फेकली। आणि अशा प्रकारे बंडू इजार इकडे बघितलंच नाही आहे आणि तो काय झाला, नाराज झाला। आणि शेवटी बंडू आपल्या नित्य नेहमीच्या कामाकडे निघून गेलेला आहे। त्यानंतर बंडू शेतावर गेला आणि त्याची पत्नी सर्वप्रथम आलेली आहे आणि ती इजार पाहते आणि त्यावर ती पुढे काय दृश्य होतं ते आपण पाहूया। आता यापुढे एक वेगळीच गंमत आहे, ती तुम्हाला चित्रकथा ऐकल्यावरतीच कळेल। आता पत्नी स्वतःशीच म्हणते, सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती। बघा पुढच्या चित्रामध्ये ती पत्नी, आता तिला बंडूची दया आलेली आहे, तिच्या नवऱ्याची दया आलेली आहे, म्हणून ती म्हणते सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती। बंडूची बायको इजारीचे पाय कापते, अन्न दुमडून टाके घालते। आणि बंडूच्या पत्नीला त्याची दया आली म्हणून ती पत्नी काय करते, बंडूची इजार घेते, 4 बोट कापते आणि तिला शिवते, टाके घालते आणि इजार परत तिथे ठेवते। पुढच्या चित्रामध्ये बघा, आता बंडूची इजार ही कापून 4 बोट कापून व्यवस्थित ठेवलेली, आता सुबे ही बंडूची बहीण आहे, ह्या बहिणीच्या नजरेला ही इजार पडते। त्यावर ती स्वतःशीच काय म्हणते, आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये, आता बहिणीला देखील दया आलेली आहे आपल्या भावाची, कारण का सकाळी कॉलेजला जायचं कारण सांगून तिने बंडूची इजार किंवा आपल्या दादाची इजार शिवण्यास नकार दिलेला होता। आणि आता घरी आल्यावरती आपण दादाचं काम केलं पाहिजे असं तिला आता वाटलेलं आहे। आणि यापुढे काय गंमत झाली बघा, बंडूची बहीण इजारीचे पाय कापते,
दुमडून टाके घालते आणि बंडूची बहीण देखील काय करते की ती इजार घेते, चार बोट मोजते, ती कापते आणि ती टाके घालून शिवू लागते आणि अशा प्रकारे ती बंडूची इजार अगदी मोठी होती. पहिली पत्नीने कापल्यामुळे कमी झाली आणि नंतर बहिणीने कापल्यानंतर कमी झालेली आहे, परंतु हे अजून कोणाच्याही लक्षात आलेलं नाही. बघा पुढे काय होतंय. आता आईच्या दृष्टीस ही इजार पडते. बघूया आई काय म्हणते. उगा खेकसले पोरावर, एवढा राब राब राबतो या पोरगा. आई म्हणते उगाच रागवले, खेकसले म्हणजेच रागवले, उगाच मी माझ्या बाळावरती माझ्या मुलावरती रागवले, कारण का तो संपूर्ण परिवारासाठी दिवसभर शेतामध्ये काय करतो, राब राब राबतो. राब राब राबणे म्हणजे शेतामध्ये मेहनत करणे, कष्ट करणे, असा अर्थ इथे येतो. त्यावर बंडूची आई काय करते, बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. जसे पत्नीने पॅन्ट कापली, बहिणीने कापली, तशी बंडूची आई देखील काय करते, इजारीचे पाय चार बोटाने कापते, टाके घालते, शिवते आणि तिथेच ठेवते. अशा प्रकारे बंडूच्या पॅन्टीची लांबी हळूहळू कमी होत चाललेली आहे, परंतु हे कोणालाही अजून कळलेलं नाही. आता दिवस झाला, संध्याकाळी बंडू काय आलेला आहे, आपल्या घरी आलेला आहे आणि त्याला वाटलं कोणीच माझं काम केलेलं नाही, म्हणून हा बंडू काय करतो, स्वतःची इजार घेतो आणि पुढे काय करतो बघा. आपलं काम आपणच केलेलं बरं. पुढच्या चित्रामध्ये बघा, बंडू स्वतःशीच म्हणत आहे आणि बंडू इजारीचे पाय चार बोट कापतो व टाके घालतो, असा विचार करून त्याला वाटतं की कोणीच आपलं काम केलेलं नाही, म्हणून हा बंडू स्वतःची इजार स्वतः घेतो आणि ती चार बोट कापतो आणि टाके घालतो. बघा, पत्नी, आई आणि सुबे आणि अशा तिघांनी देखील पॅन्ट कापल्यावरती बंडू देखील स्वतःची पॅन्ट चार बोट कमी करतो आणि त्याची लांबी अजूनच कमी करतो. आणि त्यानंतरच्या चित्रामध्ये बघा, पान क्रमांक 5 वरती बंडू पॅन्ट घालत आहे. पॅन्ट घातल्यावरती बंडू स्वतःशीच आश्चर्यचकित होऊन बघतो तर काय, तर ह्या पॅन्टीची काय झालेली आहे, हाफ चड्डी झालेली आहे आणि हे बघून सगळेजण आश्चर्यचकित होतात. आता बघा, त्यामध्ये पहिल्या चित्रामध्ये जर पाहिलं तर बंडू स्वतःशीच आश्चर्याने बघत आहे आणि त्यानंतर सगळेच आता घरातले तिथे आलेले आहेत, त्यामध्ये बंडूची पत्नी असेल, बहीण असेल आणि आई असेल, सगळे त्या ठिकाणी पुढील चित्रामध्ये आश्चर्याने बघत आहेत. पुढे बघा, बंडूची पत्नी म्हणते मी इजार चार बोटं कापली. पहिली सर्वप्रथम बंडूची पत्नी म्हणते मी इजार किती बोटं कापली, चार बोटं कापली. आणि बहीण पण म्हणते मी देखील चार बोटं कापली. आणि त्यावर आई देखील म्हणते अग बया मी पण इजार चार बोटं कापली. आणि असं म्हणून आई देखील म्हणते मी पण इजार चार बोटं कापली. आणि बंडू पण म्हणतो आणि मी पण, असं म्हणत सगळे काय करतात, त्या ठिकाणी खळखळून हसू लागतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्यात शेवटी काय झालेलं आहे की या ठिकाणी बंडूवर असणाऱ्या प्रेमामुळे आईला बंडूची दया येते, पत्नीला बंडूची दया येते, बहिणीला देखील बंडूची दया येते. तर ह्याच विनोदी चित्रकथेमध्ये बंडूची जी पॅन्ट होती ती चार बोटं जास्त झाली होती, परंतु सर्वप्रथम पत्नी, त्यानंतरला आई आणि बहीण आणि नंतर स्वतः बंडू यांनी इजार कापल्यामुळे ती काय झालेली आहे, हाफ पॅन्टीमध्ये म्हणजेच चड्डीमध्ये तिचं रूपांतर झालेलं आहे. आणि सगळे बघून हे खळखळून हसत आहेत. आणि अशा तऱ्हेने आपण आजची चित्रकथा पाहिली. आजच्या चित्रकथेचं नाव होतं बंडूची इजार. सगळ्यांनी की ही चित्रकथा पुन्हा एकदा व्यवस्थित वाचून काढायची आहे. आपल्या या चित्रकथेमध्ये असणाऱ्या जोडाक्षरांचं लेखन देखील तुम्हाला आपल्या वहीमध्ये करायचं आहे. जोडाक्षरांचे लेखन झाल्यावरती अभ्यासपत्रिकेमध्ये पान क्रमांक 1 या ठिकाणी असणारी चित्रकथेवर आधारित उतारा आकलन चाचणी तुम्हाला सोडवायची आहे. आणि त्यानंतर आपण पुन्हा पुढील तासिकेला काय करणार आहोत, व्याकरण विभागातील आपण शब्दांच्या जाती समजून घेणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो.